की सिक्युरिटी जर आम्हाला अडवत असेल तर मग ठीक आहे ना, बघू ना इकडे आता कोण येते। आम्ही जर हात जोडून पाय पडून तुमच्याकडे येतोय सर, आता लावा तुम्ही सभागृहात, लावा ना सगळ्यांना, घेऊन जाऊ सभागृहात, बोला सभागृहात, सगळी लोक सभागृहात येतील, लोकांच्या लोकांची लोकांच्या जन आक्रोश काय तर तुम्हाला कोण देणार साहेब? एसी मध्ये बसून जन आक्रोश कळणार नाही साहेब, एसी मध्ये बसून जन आक्रोश कळणार नाही, तुम्ही लावा सभागृहात, सगळे येतील। आम्ही जेव्हा रिक्वेस्ट करतो 15-20 जण जाऊन द्या, सिक्युरिटी आम्हाला अडवते आणि मीटिंग घेऊन सगळं 4 दिवस अगोदर तुमचं टायमिंग घेऊन येतो ना, मग तुम्ही खाली गाईडलाईन का नाही दिली साहेब? तुम्ही खालच्या सिक्युरिटीचे तुमच्या तुम्हाला माहिती नाहीत का? सिक्युरिटीने सांगायला पाहिजे 5-7 लोकांच्या वरती जाऊन देत नाही। लोक इकडे केवढी आहेत बघा ना, 48 बिल्डिंगचे लोक आहेत साहेब, 48 बिल्डिंगला तुम्ही सोसायटीला नोटीस काढतायत, त्यांना उत्तर तर द्यायला लागेल ना साहेब तुम्हाला। पण पण ज्या अर्थी तुमची सिक्युरिटी 5 जणांच्या वरती अडवत नाही, तर आम्ही सिक्युरिटीला मारून आतमध्ये घुसायचं का? जेव्हा तुमचे हात जोडून आम्ही तुमच्याकडे भेटायला येतो आणि तुम्ही दादागिरी तुमच्या सिक्युरिटी करणार, हे किती योग्य आहे? बिल्डर आला तर कसा जातो मध्ये? बिल्डर आणि आम जनतेचं तुम्हाला ऐकायचंच नाहीये साहेब। बघा ना तुमच्या लोकांनी काय दादागिरी केली, तुम्ही खालती बघा तुमच्या लोकांनी काय दादागिरी केली आमच्या लोकांना। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, आज वैसे विराम महानगर पालिका मुख्यालय के बाहर आगरी सेना संतप्त हो गई। आगरी सेना पदाधिकारी कैलाश पाटिल और उनके समर्थक कहीं ना कहीं वैसे विराम महानगर पालिका में आयुक्त से मिलने जा रहे थे, तब उनको रोका गया और इसी को लेकर वो वहीं धरने पर बैठ गए और कुछ देर तक ये पूरा मामला हाई प्रोफाइल चला। उसके बाद में इन लोगों की मुलाकात हुई। दरअसल आगरी सेना के उपाध्यक्ष कैलाश पाटिल वसईपुर के अग्रवाल क्षेत्र अंतर्गत विजयलक्ष्मी नगर के लोगों के साथ आए थे और इन विजयलक्ष्मी नगर के निवासियों को वसई विराम महानगर पालिका ने नोटिस दिया है। इनके घरों को C1 कैटेगरी का बताया जाकर इन लोगों को घरों को खाली करने का वसई विराम महानगर पालिका ने नोटिस दिया है, जिसके चलते कई सैकड़ों लोग बल्कि हजारों लोगों पर घरों से बेघर होने की नौबत आ गई थी। तो ये लोग वसई विराम महानगर पालिका आयुक्त से मिलने आए थे, इनको नीचे ही गेट पर रोका गया, तब क्या कुछ हुआ वो आप वीडियो में देख रहे हैं और पूरी ये घटना देखने के लिए देखिए वीडियो को अंत तक। अभी के लिए इतना ही, नमस्कार। हात जोडून सांगून मध्ये जायला गेल्यावर आमच्या लोकांना मध्ये सोडत नाही म्हणून इकडे बसायला लागले।
सभागृहात काय फरक पडतोय लोकांचं ऐका ना काय म्हणणं आहे ते. दॅट इज युअर ड्युटी. तुमची ड्युटी जर तुम्ही करत नसाल तर आम्हाला काय करावं लागणार. फक्त आश्वासन द्यायची काम करतात. हा तुमचं हे काम करतो ते काम करतो. आम्ही पण त्यांना रिस्पेक्ट देतो ना. तुम्ही काम करतो बोलतो तुमचा पण रिस्पेक्ट ठेवून आम्ही बाहेर उतरतो. बाहेर उतरणार आम्हाला कळतं की तुम्ही कामच करत नाहीये. एवढा वेळ लागतो का परमिशन घ्यायला. आणि ऑलरेडी परमिशन घेऊन आलेत. विचारा फक्त जाऊन तुम्हाला वरती जाऊन विचारायचं आहे. फक्त इकडे अडवायची काम करता. वरती जाऊन तर कोण विचारत नाहीये. आता एक मिनिट. आता बाईक काका काय सांगाल. आज पालिकेचा बाहेर ठिय्या मांडलाय. काय कारण आहे. आम्ही कमिशनर साहेबांची वेळ घेऊन इथे आलेलो आहे. परंतु सेक्युरिटी फक्त 5 जणांना जाऊन देतात. 20 जणांचं डेलिगेशन जायचं होतं वरती आणि सेक्युरिटी नडवल्यामुळे आम्हाला खाली बसायला लागलं. आम्ही हात जोडून प्रशासनाला रिक्वेस्ट करतोय. कोणती लॉ ऑर्डर घ्यायची नाही म्हणून पोलीस स्टेशनला पण आम्ही लेटर दिलेलं आहे. पण अशा प्रकारे थांबायला लागेल सॉरी. प्रशासनाला आम्ही किती वेळा हात जोडायचे पाया पडायचे. नाही तर आम्ही बसू इकडेच झोपतो. मग जर आम्ही तुमची वेळ घेऊन इकडे आलेलो आहे तर तुम्ही खाली इंटिमेशन द्यायला पाहिजे की 20 जणांना वरती बोलवा. म्हणजे चाललंय काय. तुमची प्लॅनिंग झिरो आहे. तुम्ही गटर रोड आज काय सगळ्यांची हालत आहे. जवळजवळ 48 बिल्डिंगची लोक आहेत. उद्या बेघर होण्याची पाळ आलेली यांच्यावर. पैसे खाणार 300 रुपये फूट कोण घेते. जेडजेड फंड कोण घेते. संयुक्त पैसे खातात. सगळे लोक पैसे खातात. आणि यांना यांनी आज 15 वर्ष राहिल्या. यांचं घर तोडण्याची हे दिलेले आहेत. तुम्ही नोटिसा काढतात. सीटू असताना सीवन दाखवतात. म्हणजे काय चाललंय तुमचं. की लोकांना त्रास द्यायला महानगरपालिका आहे का. लोकांच्या कामासाठी महानगरपालिका आहे. हे कमिशनरनी सांगावं आम्हाला. जनतेच्या कामांना अधिकाऱ्यांना वेळ नाही. वेळ नाही ना. जनतेच्या लोकांना भेटायला ना वेळ नाही. बिल्डर साठी वेळ आहे. जा ना फाईल घेऊन. बिल्डरनी फाईल घेऊन जावी. कसे बसवतात. काय ट्रीटमेंट आहे. आणि हा गरीब माणूस ज्यांच्या ज्यांच्या टॅक्सेशन वर यांचा पगार चालतो त्यांना भेटायला ना वेळ नाही. आता तुमची भूमिका काय असणार. नागरी सेनेची भूमिका काय असणार आहे. भरतून मेसेज आला तर जाऊ. नाही तर खाली यावं कमिशनर आणि लोकांना सांगावं. किती वेळ आंदोलन तुमचं. हे चालणार. जीत पण होत नाही. इकडेच बसणार 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 10 दिवस. लोकांची संख्या वाढत जाईल. ही आता दिसते त्याच्या 50 पट लोकांची संख्या वाढेल. नाही तर कमिशनर खाली यावं आणि रिक्वेस्ट करावं आणि वरती घेऊन जावं. काही नाही. वरती नाही जायला मिळणार. जाऊन दे. मुलं आहेत त्यांना जाऊन दे. उधर रह रहे. तब कोई नगर पालिका कोई देखने के लिए उधर नहीं आया है. हम लोग इधर किधर गटर का सोच रहे. किधर गटर के में गटर में पड़ के कोई कितने लोग मर रहे उधर हैं. और कितना साल से हम लोग उधर रह रहे के नहीं है. पानी की सुविधा नहीं है. एक साल तो बारिश के पानी हम लोग पानी का घर घर में हमारे घर में पानी भी घुस रहा है. फिर भी हम लोग रह रहे. लाइट पानी सब भर रहे. लाइट बिल मीटर भर रहे. मीटर का लाइट बिल भर रहे और घरपट्टी भर रहे हम लोग. फिर भी बोलते हैं कि नहीं इधर तोड़ने को आएगा. तोड़ने को कैसे तोड़ेगा हमारा.
आज 15 साल से कितना मुसीबत उठाया हम लोग ने, तभी किधर गए थे सब लोग। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786